वाकडंच राहतं 2 वर्षापासून. पिन असं असं होतं, असं पडून जातो, असं होतं पिन, असं पडून जातो. असं म्हणजे असं पकडून जातोय पेन, असं एकदम वाकड पोट होत असं लिहिता लिहिताच असं होत जायचं. हा लिहिता लिहिताच सकाळी. हे दोन बोट तर समजा माझे कामच करत नाही. हे दोन बोट आणि हे दोन बोट जे आहेत हे आता या बोटानं काम करून सोडून दिलं. असं एकदम जी ताकद आहे ना अशी ही ताकद, अशी ताकद जशी या बोटाची ताकद लागते तशी या बोटाची ताकद नाही लागू राहील. अच्छा बरं ठीक आहे. मानेचं ऑपरेशन बघू कुठं झालेलं आहे. हे ऑपरेशन झालं इथं इथं चिमटा घेतलं जाणवत नाही का. हा भाग पूर्ण बधीर आहे. हा भाग पूर्ण बधीर. इथं काय झालंय सर? ते गरम पाण्यात शेकत होतो ना, गरम पाण्याचं मला कळलं नाही जास्त गरम आहे का. एवढं बधीर झालेलं आहे समजा, हे पूर्ण बधीर पडलेलं आहे पूर्ण भाग. इकडे चिमटा घेतला जाणवतो नाही सर. तिकडच्या हाताला जाणवतो, जाणवतो. इथं जाणवतो. असं जर केलं मूग जर पुटकी बांधली ना आता असं करा असंच होऊन जातात. याला चोळ ओके होते समजा. इथं मसाज केले की ऑटोमॅटिक ओके होऊन जातो. हे मधलं होतं सरळ होत. आता लिहून दाखा. आता बघा पेन पडतो का. आता नाही पडत पेन. नाही बारीक पेन ना लिहून बघा. आता नाही पडते ना. नाही सर. ढिल्ला झाला बघा. ढिल्ला नाही उरेल पेन. नाही ढिल्ला नाही उरला. आता पॅक झाला ना. हा लिहिणं जमायला. आता व्यवस्थित लिहिणं जमायला होतं कसं. आता आपण धरतो का नाही. ही ताकद नाही चालू राहिली. ही ताकद नाही ती येऊन जाईन अजून. या काहीतरी अजून परफेक्ट जमतं लिहायला. आता हा सर जमतं. पेनच धरतात ना आता. म्हणजे ही जी गुंडी आहे ना, ही गुंडी पण अशी लावतात नव्हती शर्टाची.